नमस्कार, शेतकरी कृषी दशेमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, मुंबईला चक्रीवादळाचा धोका, 15 ऑक्टोबरला बसेल तडाखा, तेलंगणात पाऊस, सायक्लोन वॉर्निंग फॉर मुंबई, बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले चक्रीवादळ आणि आंध्र प्रदेश ते मुंबई व्हाया अहमदनगरचे कर्जत जामखेड असा प्रवास करून अरबी समुद्रात जाईल. मुंबईला चक्रीवादळाचा धोका, 15 ऑक्टोबरला बसेल तडाखा. चक्रीवादळाची मुंबईत गुरुवारी 15 ऑक्टोबरची दुपारी धडकण्याची शक्यता. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी 18 ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता. बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले चक्रीवादळ आंध्र प्रदेश ते मुंबई हवाया अहमदनगरचे कर्जत जामखेड असा प्रवास करून अरबी समुद्रात जाईल आणि पुढे कराचीकडे सरकेल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. हे चक्रीवादळ गुरुवारी 15 ऑक्टोबरला दुपारी मुंबई धडकण्याची शक्यता आहे. एका समुद्रातून निघालेले वादळ दुसऱ्या समुद्रापर्यंत जाण्याची घटना दुर्मिळ आहे. सायक्लोन वॉर्निंग फॉर मुंबई. उत्तर भारतातून निघालेले परतीच्या पावसाचे थंडे वारे महाराष्ट्रात वादळाचा धोका गोंगवत असताना उत्तर भारतातून निघालेल्या परतीच्या पावसाचे थंड वारे महाराष्ट्रात दाखल झालेले. सध्या राज्यात बाष्पयुक्त हवेत थंडे वारे मिसळल्यामुळे दमदाटपणा वाढला आहे. चक्रीवादळाची पर्वसाची दिशा बघता पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीसह मुंबई महानगर प्रादेशिक बुधवारी आणि गुरुवारी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामानातील हा बदल अनाकालिक्न असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. तर तेलंगणामधील काही पावसाने दिला इशारा. तेलंगणामध्ये 13-14 ऑक्टोबर दरम्यान पावसाने दणका देत चक्रीवादळाचा प्रवास सुरू असल्याचा पहिला स्पष्ट इशारा दिला अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी. इथून पुढे घडणाऱ्या घटनावर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तर चक्रीवादळाचा दुर्मिळ प्रवास हा हवामान विभागाकडून 100 वर्षाच्या हवामानाशी संबंधित नोंदी आहे. त्यात बंगालच्या उपसागरातून निघालेले वादळ जमिनीवर प्रवास करत अरबी समुद्रात पोहोचल्याचे, तसेच याच काळात उत्तरेकडून आलेल्या परतीच्या पावसाच्या थंड वाऱ्यामुळे दमट वातावरण निर्माण होणे आणि पाऊस पडणे या घटनेची नोंद दिसत नाही. चक्रीवादळ मुंबईत गुरुवारी 15 ऑक्टोबरला दुपारी धडकण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले चक्रीवादळ आंध्र प्रदेशहून पुढे सरकेल. नांदेड मार्ग गुरुवारी पहाटे हे वादळ अहमदनगर जिल्ह्यातून कर्जत, नामखेड आणि तिथून पुढे मुंबईत दाखल होईल. चक्रीवादळ मुंबईत गुरुवारी 15 ऑक्टोबरला दुपारी धडकण्याची शक्यता आहे. वादळ या भागातून जाईल त्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी 18 ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे चक्रीवादळ ताशी 25 किलोमीटर या चक्रकार वेगाने, तसेच 10-15 किलोमीटर या वेगाने सरळ रेषेत पुढे सरकेल. अरबी समुद्रात वादळाचा वेग वाढेल आणि तिथून ते पाकिस्तानमधील कराचीच्या दिशेने वेगाने प्रवास करेल. वादळाचा प्रवासाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी 18 ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता आहे. यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीसह मुंबई महानगर प्रदेश आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपला यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.